तर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत घोळ झाल्याचं पाहायला मिळतंय. चीनी तंत्रज्ञान वापरून परीक्षेत उमेदवारांकडून नक्कल करण्यात आलेली आहे. 7 मे रोजी 215 केंद्रांवर लेखी परीक्षा झाली होती. मुंबई पोलिसांच्या नुकत्याच पार पडलेल्या भरतीतील लेखी परीक्षेत कॉपीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून पोलीस चक्रावलेत. मुंबईत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला शेकडो किलोमीटर दूरवरून कुणीतरी उत्तर सांगत होता अशा कॉपीसाठी चीनी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पोलिसांच्या 3 पथकांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 25 हून अधिक जणांना अटक केली असून यामध्ये काही उमेदवार आहेत. अशी कॉपी केली पाहूयात. उमेदवाराकडे फक्त सिम कार्ड साठी जागा असलेले सिम्प्लेक्स कार्ड होते. एक बटन कॅमेरा आणि वाटाण्याच्या आकाराचे इलेक्ट्रिक इयरबड्स. बटन कॅमेराद्वारे प्रश्नपत्रिकांचे फोटो त्यात सेव्ह असलेल्या ईमेलवर जातात. बाहेरील व्यक्ती प्रश्नपत्रिका पाहून सिम्प्लेक्स कार्ड मधील सिमवर संपर्क करतो. कार्डवर कोणतेही बटन नसल्याने बाहेरील व्यक्तीचा फोन कनेक्ट होतो. कॅमेराने पाठवलेली प्रश्नपत्रिका पाहून बाहेरील व्यक्ती केवळ उत्तरे सांगतो. मोबाईल प्रमाणे असलेल्या डिव्हाइसद्वारे इयरबडने केवळ ऐकता येते.